सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झालाय. पण पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरणात आता 100% वाटचाल करत असल्याची सध्याची स्थिती आहे. आज 3 ऑगस्ट उजनी धरणाचे सायंकाळी 6 वाजेचे अपडेट आलेले आहेत. सध्या उजनी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होतंय, तसंच उजनी धरण किती भरलंय, याशिवाय उजनीत किती पाणीसाठा जमा झालाय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. त्याआधी आपण जर HPN मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आमचे धरणाचे आणि पावसाचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर संध्याकाळी 6 वाजता आलेल्या अपडेटनुसार खडकवासला धरणातून 27,016 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे, तर मुळशी धरणातून 27,609 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. तर उजनी धरणामध्ये दौंडीतून 65,374 क्युसेकनं पाणी जमा होत आहे. आज सकाळी 6:00 तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणात 52,138 क्युसेकनं पाणी जमा होत होतं. उजनी धरणात एकूण 105.65 TMC पाणीसाठा जमा झालाय. यात उपयुक्त पाणीसाठा 42.9 TMC इतका आहे. उजनी धरण सध्या 78.40% आहे. उजनी धरण सोमवारी 100% 117 TMC भरेल असा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. धरण पूर्ण भरल्यावर पुढील अंदाज घेऊन भीमा नदीतून पाणी सोडलं जाणार आहे.